नमस्कार, मी मधुराणी, टेस्टी डिलाइट मध्ये सगळ्यांचं स्वागत। उपास म्हटलं की आपण साबुदाना खिचडी, थालीपीठ, वडे अशा वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवतो। असे पदार्थ बनवायला खूप वेळही लागतो, म्हणूनच साध्या आणि सोप्या पद्धतीने झटपट होणारी उपासाची भजी कशी बनवायची हे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत। तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। आधी आपण साबुदाणे आणि वरईचे तांदूळ मिक्सरला वाटून घेऊया। इथे मी 1 कप साबुदाणे घेतले आणि 1/3 कप वरईचे तांदूळ म्हणजे भगर घेतलीये, ते ऍड करूया। आणि हे चांगलं कोर्स टेक्स्चर प्लस वाटून घ्यायचंय, म्हणजे भरडसर वाटून घ्यायचंय, एकदम पावडर नाही करायची। तर चला आता हे वाटून घेऊया। हे बघा, हे असं आपल्याला रवाळ वाटून घ्यायचंय, जास्त पावडर करू नका, असंच रवाळ वाटून घ्या। आता हे आपण बाउल मध्ये काढून ठेवूया। इथे मी 2 कच्चे बटाटे घेतलेत, ते असे छोटे छोटे क्यूब्स करून घेतलेत। आता हे आपण मिक्सरच्या भांड्यात ऍड करून वाटून घेऊया। आणि त्याच्यातच ह्या मी 2 हिरव्या मिरच्या घेतल्या, त्या ऍड करूया। 1 टीस्पून जिरं घेतले, ते ऍड करूया। आणि याची आपण पेस्ट करून घेणार आहोत, पाणी न घालता हे मिक्सरला वाटून घ्यायचंय। हे बघा, हे आपली अशी पेस्ट बनवून रेडी आहे। आता काय करायचं, आपण ही भगर आणि साबुदाणे वाटून घेतले होते मिक्सरला, त्याच्यात ही पेस्ट ऍड करूया। आणि त्याच्यातच मी इथे 2 टेबलस्पून शेंगदाण्याचा कूट घेतलाय, तोही ऍड करूया। चवीपुरतं मीठ आणि हे सगळं त्याच्यातच मिक्स करून घ्यायचंय। आपल्याला याच्यात अजिबात पाण्याचा थेंबही ऍड करायचा नाहीये। जे बटाट्याचं आपण पेस्ट करून घेतली होती त्याच्यातच आपल्याला हे पीठ असं मळून मळून घ्यायचंय। भगर आणि साबुदाण्याचं, भगर आणि साबुदाणे ते आपण दळून घेतले होते, ते याच्यातच मिक्स करून घ्यायचे। हे बघा, असं आपलं पीठ, जसं आपण मुगाच्या भजीला पीठ बनवतो ना, तसंच त्याच प्रकारे हे पीठ बनतं। जर तुम्हाला कदाचित वाटलं की तुमचं पीठ जरा असं मोकळं आहे, म्हणजे सुटसुटीत आहे, तर थोडंसं पाणी ऍड करा, जास्त पाणी ऍड करू नका, नाही तर मग तुमची भजी कुरकुरीत होणार नाही पाणी ऍड केलं तर। आता हे आपण झाकून ठेवूया आणि चटणी बनवून घेऊया। एका मिक्सरच्या जारमध्ये 1/2 कप भाजलेले शेंगदाणे घेतले, ते ऍड करूया। मी येथे सालं काढलेली नाहीत शेंगदाण्यांची, सालासकटच घेतले। आणि 2 हिरव्या मिरच्या, 1/2 टीस्पून जिरं आणि चवीपुरतं मीठ ऍड करून हे मिक्सरला वाटून घेऊया। हे बघा, चटणी बनून रेडी आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याच्यात कोथिंबीर टाकू शकता, जर तुम्ही उपासाला कोथिंबीर खात असाल तर। मस्त झाली चटणी। आता आपण भजी तळायला घेऊया। तेल छान गरम करून घ्यायचं भजी करताना। आणि हे बघा, हे आपलं असं बॅटर तयार आहे, असं सुटसुटीत, असं मोकळंच पाहिजे आपल्याला, तरच भजी छान कुरकुरीत होतात। आता छोटे छोटे भजी आपण त्याच्यात सोडूया तेलामध्ये। पाहू शकता असे तांबूस कलरवर आपले भजी तळून झाले, त्यात आपण काढून घेऊया। हे बघा, मस्त कुरकुरीत झाल्यात आपल्या, अशाच सगळी भजी आपण तळून घेऊयात। हे बघा, आपली उपासाची भजी आणि शेंगदाण्याची चटणी रेडी आहे। तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्स करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। एक भजी मी तुम्हाला तोडून दाखवते।